विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांवर गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय. विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ सोलापूर येथे सकाळी 8 पासून केंद्रांवर मतदान चालू आहे. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर पदवीधर या सर्वांनी मतदान केंद्रांवर मतदानाकरिता आपली हजेरी लावली होती. यावेळी शासनाने दिलेल्या सर्व नियमांचं पालन करण्यात आलंय. सर्व शिक्षकांना आणि पदवीधरांना मास्क सॅनिटायझर आणि आरोग्य तपासणी करूनच त्यांना प्रवेश देण्यात आलाय. यावेळी विविध पक्षाचे नेतेगण उपस्थित होते. आमदार प्रणिती शिंदे आमदार जयवंतराव जगताप आदींनी मतदान केंद्रांवर हजेरी लावली आहे. महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे पुणे शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघाचे दोन्ही उमेदवार निवडून येणार असं सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले आणि शिक्षक मतदारसंघाचे निरीक्षक गुलाबराव घोरपडे यांनी अस्मिता विजयनशी बोलताना सांगितलं. पुणे विभागीय पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचे व्होटिंग चालू आहे. शिक्षक मतदारसंघाचे व्होटिंग सर्व हरिभर देवकरण येथे साथीच्या साथी होत आहेत. सकाळपासून उत्साहाचं वातावरण आहे. गेल्या 12 वर्षामध्ये चंद्रकांत दादा ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते. त्यांच्या हातून कुठलंही काम झालं नाही किंवा त्यांनी कुठल्याही शिक्षकाचं पदवीधराचं काम केलेलं नाही. प्रत्येक शिक्षकाच्या मनात व पदवीधर मतदाराच्या मनात एक प्रकारचं उद्रेक आहे. त्याचा फायदा ह्यावरी आमच्या शिक्षक मतदारसंघाला आणि पदवीधर मतदारसंघाला नक्की होईल. गेल्या 3 वेळा की झालेल्या इलेक्शनमध्ये कुठलाही पक्ष ह्याच्यामध्ये भाग घेतला नव्हता, परंतु ह्यावर्षी ह्या इलेक्शनमध्ये महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी सर्व नेतेगण मनापासून काम केलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की हे दोन्ही सीट आम्हाला मिळून जाईल. आजच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या संदर्भात सोलापूरला पक्षानं पाठवलेला निरीक्षक म्हणून मी आलो होतो. सोलापूरमध्ये पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही उमेदवारांना महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या सर्वांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन या शहरातल्या या जिल्ह्यातल्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी संयुक्त बैठका घेतल्यामुळं या निवडणुकीचा एक नवीन आयाम झालेला आहे आणि या सर्वाचा परिणाम मतदारांच्यावर होऊन महाविकास आघाडीचे उमेदवार विजयापर्यंत हे शहर नेईल अशी अपेक्षा या प्रसंगी मी व्यक्त करतो.